मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत त्यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश दिलेला आहे. काय म्हटलंय त्यांनी पाहूयात. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. 30 तारखेला त्यांचा वाढदिवस झाला. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचं आपल्यातून जाणं दुःखदायक आहे. रमेश देव यांनी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाचे छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंधन होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. त्यांचं चित्रपट क्षेत्रातलं योगदान कधीच विसरता येणार नाही असं आहे. देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट केलेलं आहे. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनानं मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतला तारा निखळला अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. कृष्णधवल काळापासून हिंदी चित्रपटांमध्येही अमिट ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक होते. त्यांचे सदाबहार आणि चैतन्यदायी प्रतिमा नव्वदीतही टिकून होती. स्वर्गीय रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.